तर जरांगेंच्या सभेला जाणाऱ्यांना टोल नको मुख्यमंत्र्यांनी सांगितले असं बांगर म्हणाले. कार्यकर्त्यांचा फोन येताच बांगर यांच्या टोल कर्मचाऱ्यांशी संवाद झालाय. संतोष बांगर यांची एक ऑडिओ क्लिप या संदर्भातली व्हायरल झाली. हॅलो. हा दादा, सुरेश बोलायलो. हा सुरेश बोल, जय महाराष्ट्र. दादा जय महाराष्ट्र. ते टोल नाक्यावर गाड्या सोडायला पाहिजे दादा, ते मराठा आरक्षणाला जाणार आहे. एकही रुपया द्यायचा नाही टोल. ते कोण ते टोल नाक्यावाला त्याला दे फोन. एक मिनिट दादा. हॅलो. अरे बाबा, आमदार बांगर बोलतो. जी जी सर. हाँ, समाज के जितने भी आपने गाड़िया वो चारंगे पाटिल के सभे के वास्ते जा रहे हैं, उनके सब टोल फ्री कर दो. एक रुपया नहीं लेने का वो गाड़ी का. जी, बैनर लगा हुआ ना उनमें गाड़ी में. बैनर लगा हुआ एखादा गाड़ी का, एखादा बैनर नहीं लगाया होगा और वहाँ पे बोल रहे होंगे कि हम सभा को जा रहे, तो छोड़ दो उनको. जी, बिल्कुल बिल्कुल. जय महाराज. मुख्यमंत्री ने साइड ले है. जी. हाँ, कर दो पूरा फ्री. एक रुपया नहीं देने का किसका, लेना नहीं किसका. हो दादा, सांगितलं. चलो, ओके. माय जय महाराष्ट्र. दादा जय महाराष्ट्र. धन्यवाद.